चार लोग आपल्या पाठीच्या मागे उभे राहा
एक स्त्री म्हणून गुंडवृत्तीच्या पुरुषांशी कधी वाईट अनुभव आला का? एकट्या पुरुष प्रवाशाला नेताना किंवा नेल्यावर पैशाच्या देवघेवीने वादविवाद निर्माण झाला. पैशाच्या देवघेवीने म्हणजे समाऱ्या अक्षर झगडे वगैरे करतात की 5 रुपयात जातो तर तुम्ही 10 रुपये का घेता, आम्ही 10 रुपयात जातो तर तुम्ही 15 रुपये मागता, या टोवाले लुटता. पण आता जो व्यवसाय कधी एवढे पैसे लागतात ते तर नंबर 11 या टोला नागपूर शहरामध्ये काहीतरी भाग असे अतिसंवेदनशील आहे. मग तुम्ही स्वतःची दक्षता म्हणून तशा भागामध्ये जायचं टाळता का? की ग्राहकांना तुम्ही सांगता का की मी या एरियात नाही जाऊ शकत? हो, मी तसं सांगते. कधी कधी प्रवाशी गुंड प्रवृत्तीचे असू शकतात आणि त्यामुळे पैशाची देवाणघेवाण करताना त्यांच्याकडून कधी काही त्रास होण्याचा अनुभव आला का? नाही, मी तशा पद्धतीची प्रवाशी बसतो. नाही, मला पण वाहतूक पोलिसांचा तुम्हाला आलेला चांगला वाईट अनुभव सांगा. मला तर आजपर्यंत वाहतूक पोलिसांचा काही त्रासच नाही. आता होऊ शकते ताईला कधी झाला असेल तर मला नाही माहिती. दिवसाला तुम्हाला साधारण किती मजुरी मिळते? म्हणजे ऍटो रिक्षाचा खर्च वाचा का पेट्रोल डिझेल जे काही असेल? मी जास्त तास गाडी चालवत नाही, 3-4 तास चालवते. मी पेट्रोलचे पैसे काढून 300 रुपये घरी घेऊन जातो. मी त्याच्यावर तर पैसे भरत नाही, रात्रीपर्यंत गाडी चालवतो. 400-500 रुपये झाले की घरी जायचे 4 वाजेपर्यंत. बस खूप टाइम आहे, 10 वाजता धरून निघायचं आणि 5 वाजेपर्यंत आपल्या घरी जायचं. ऑटोतील महिला म्हणजे प्रवासी जे असतात किंवा पुरुष प्रवासी यांना कधी म्हणजे चोरी किंवा काही असे काही अन्य प्रकार घडले का? आणि अशा प्रसंगांना त्यावेळी तुम्ही कसं तोंड दिलं किंवा भविष्यात असं घडलं तर तुम्ही काय कराल अशा वेळी? आजपर्यंत असा प्रसंग पडला नाही म्हणा. मग विशिष्ट ठिकाणीच तुम्हाला तुमची ऑटो उभी करावी लागते का की कुठेही जसे प्रवासी मिळत गेले तसे करतात? जसे प्रवासी मिळाले तसे तो कुठे थांबत नाही. मी बस स्टँडवरून 4 वर्ष गाडी चालवलेली आहे पण मला आजपर्यंत तिथल्या ऑटोवाल्यांना मला काही त्रास दिला नाही. आज बी मी अगर तिथे ऑटो घेऊन गेलो तर मला कधीच सवारी न्यायची मनाई करत नाही. महिला ऑटो रिक्षा म्हणून पुरुष प्रवाशांची पसंती कशी आहे? हॅलो, महिला ऑटो रिक्षा म्हणून पुरुष प्रवाशांची पसंती कशी आहे की महिला ऑटो चालवते म्हणून आपण बसलं पाहिजे असं त्यांना वाटत? नाही, त्यांची तशी नसते पण महिलांनी या व्यवसायामध्ये यावं आणि करावं अशी अपेक्षा ठेवतात आणि बाकी कोणता उद्देश न ठेवता त्यांना विचारतच विचारत असतात.
तुम्हाला असं वाटतं का की महिलांनी देखील या व्यवसायात यायला पाहिजे, इतरही महिला या व्यवसायात आल्या पाहिजे? यायला पाहिजे. हो, मला तर असं वाटतं की म्हणजे एक इकोसिस्टम बनवायला पाहिजे महिलांना. मग याचे भांडे नाही घासल्या पाहिजेत, लोकांची गुलामगिरी नाही केल्या पाहिजे, आपला स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे, गलतधंदा नाही केल्या पाहिजे, मेहनत मजदूरी करून चार पैसे आपल्या लेकरांच्यासाठी ठेवल्या पाहिजेत. स्वसुरक्षा व ग्राहकांच्या मालमत्तेसकट सुरक्षा याकरिता आपण आताच्या सरकारकडे काही सूचना करायच्या आहेत का? उदाहरणार्थ आता जसं तुम्ही म्हटलं की वेगळा स्टँड असायला पाहिजे, अन्य काही आणखी सुधारणा व्हायला पाहिजे, त्या जशा असतील तर आपण त्या सांगा. नाही सकेल ऑटोवाल्याचं काही तरक्की होऊ नाही शकत ना. ऑटोवाल्याकरिता कोणती सुरक्षा नाही आहे आताच्या परिस्थितीमध्ये? सरकार काय करते, आपला घर भरते सरकार. नाही, माझा आजपर्यंत कोणाशी ओळखी नाही, पण माझं सरकारला एकच निवेदन आहे की महिला जर ह्या व्यवसायामध्ये आल्या तर त्यांना त्यांचं वेगळं स्टॅग आणि त्यांना पोलीस सिक्युरिटीची सुरक्षा द्यायला हवी, तरच त्या ह्या व्यवसायाकडे वळतील. नाहीतर अन्यथा स्त्रिया या व्यवसायामध्ये येण्यासाठी धावा शकतात. मला असं वाटतं की म्हणजे तुम्हाला दोघींनाही असं सांगायचं आहे की म्हणजे महिला ऑटो रिक्षा जर जबरदस्त राहिली किंवा जशाच तसं उत्तर देणारी राहिली तर समोरचा व्यक्ती आपल्या विरोधात ते करणार नाही, असं वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर बोलले. मला तर असं वाटत नाही म्हणा. भविष्यात ऑटो रिक्षा क्षेत्रात व्यावसायिक म्हणून महिला राज येण्याची शक्यता आहे का, आणि ती आली तर आपल्याला काय वाटतं, यावी का? महिलांचाच फक्त राहील, महिलाच फक्त व्यवसाय करतील हा असं काही होऊ शकेल का भविष्यामध्ये? अगर महिलाच राज करतील तर बिचारे माणसं काय भांडे घालतील? नाही, मला अडचण नाही, कारण माझी गाडी पूर्ण ओके असते आणि मी वर सीट टाकत नाही गाडीमध्ये. कधी काही हप्ते वगैरे देण्याचे प्रकार घडतात? नाही, माझ्याकडून तर असं कधी नाही. आपणास जो या व्यवसायातून जी मिळकत मिळते ती पुरेशी वाटते का, की अन्य काही म्हणजे बाकी या क्षेत्रामध्ये महिलांनी वळण्याकरता ही मिळकत पुरेशी होऊ शकते असं वाटते बाकी काम करण्यापेक्षा? एक शेवटचं असं सांगायचं की या संदर्भात जसं या दोघी आपल्याला आता आपले अनुभव सांगितले, व्यवसाय करायला हरकत नाही आहे असं जेव्हा म्हणतात, तेव्हा भविष्यात जर अन्य क्षेत्रात अशाच प्रकारचे काही नवे धोरण आखली, महिलांनी नवे काही क्षेत्र निवडले तर कदाचित स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे पुढचं पाऊल ठरू शकेल असं या आजच्या जी की आपण मुलाखत घेतली या मुलाखतीतून असं निदर्शनात येतं. त्यामुळे आपण या दोघींनाही धन्यवाद देऊया आणि पुढचे. मलाही असं वाटतं की
महिलांनी अधिकाधिक सक्षम होण्यासाठी विविध क्षेत्र निवडले पाहिजे आणि त्यातही खंबीरपणे आपले पाय रोवले पाहिजे असंच या मुलाखतीतून आम्हाला आढळलं. बबीताताई आणि वंदनाताईंनी आपला अमूल्य वेळ दिला. खरं तर त्यांचा या कामाचा वेळ आहे ना, तरीही त्यांनी आपल्याला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद बबीताताई, धन्यवाद.